नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ मराठीमध्ये। आज आपण मसाला दूध बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो बनवणार आहोत। तर आता एक दोन दिवसातच कोजागिरी येणार आहे, तर कोजागिरीनिमित्त आपण नक्कीच मसाला दूध तर बनवणारच आहोत। तर त्यासाठी आपण आधी मसाला ही रेसिपी तयार केलेली आहे आणि दोन फ्लेवरचं इथे मिल्क मसाला पावडर जे म्हणतो ना आपण ते इथे तयार करून घेतलेलं आहे आणि खूप असं भन्नाट चवीचे हे दोन प्रकार आहेत। नक्कीच तुम्हाला आवडतील ते काय फ्लेवर आहेत, मी इथे काय वापरलं, जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जे मी वापरलं ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर फूड लाईफ मराठीला सबस्क्राईब अजूनही तुम्ही केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर सर्वात आधी आपण मसाला दूध पावडर जे बनवतो त्याचा पहिला प्रकार बघूयात। बदाम, काजू, पिस्ता आणि चारोळी घेतलेली आहे, सोबतच एक चमच बडीशेप घेतलेली आहे आणि 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे आणि थोडीशी विलायचीचे दाणे घेतलेले आहेत। सर्व ड्रायफ्रूट आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे, म्हणजे थोडंसं शेकून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे। अगदी डाग येईपर्यंत अजिबात भाजायचे नाही आहे, थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण बदाम आणि काजू भाजलेत, कारण थोडंसं आकाराने मोठे आहेत म्हणून आपण हे आधी भाजलेले आहेत। हे भाजून झालं की आपण पिस्ता टाकूया, पिस्ता सुद्धा भाजून घेऊया। ह्या आधी सुद्धा मसाला जो दुधाचा जो मसाला असतो ना ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, ती सुद्धा आवडेल तुम्हाला, ती सुद्धा बघा। त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। इथे काही चारोळी इथे टाकलेल्या आहेत, ते सुद्धा आपण ह्याबरोबर भाजून घेऊया। आता बडीशेप भाजून घेऊ त्यामध्येच, आणि 4 मिरे घेतले होते ते सुद्धा। विलायची आपल्याला इथे टाकायची नाही आहे, गॅस बंद केल्यानंतर आपण इलायची टाकूया। तर हे सर्व साहित्य भाजून झालं, छान असं मस्त सुगंध सुटलेलं आहे। सूप टाकल्यानंतर खूपच छान सुगंध आला याला। तर छान असं रोस्ट हे आपलं झालेलं आहे, गॅस बंद करून घेऊया आणि थंड सुद्धा करून घेऊ। आणि वेलचीचे दाणे सुद्धा इथे आता टाकून घेतले। आता हे साहित्य आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। आता मी इथे गार करून घेतलेलं आहे, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट सर्व टाकून घेऊ। थोडीशी 1 चमच साखर टाकूया, साखरेने काय होईल आपलं वाटणाला चांगलं, म्हणजे वाटताना त्याची मदत होईल। तर मी इथे टाकलंय 1/2 चमचा म्हणजे 1 चिमूटभर जायफळचं पावडर आणि काही केशराच्या काड्या मी इथे टाकलेल्या आहेत। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे फार बारीक करायचं नाही, जरा जाडसरच ठेवायचं आहे। तर इथे आपलं दुधाचा मसाला कोजागिरीसाठी सुपर टेस्टी आणि डेलिशियस पहिला प्रकार रेडी आहे। हा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। आणि इथे आपला पहिला प्रकार रेडी झालेला आहे, येणाऱ्या कोजागिरीला नक्कीच बनवून बघा, खूपच तुम्हाला आवडणार आहे। आणि थंड किंवा गरम कुठल्याही दुधाच्या मध्ये ह्याचा वापर केला तरी सुद्धा आपला जो मसाला मिल्क आहे ते खूप स्वादिष्ट असं बनतं। छान मस्त असा रंग आलेला आहे इथे बघू शकता आपण। सोबतच आता पटापट दुसरा प्रकार सुद्धा बघून घेऊया। ड्रायफ्रूट घेतलेले आहे, सोबत विलायची घेतलेली आहे, बदाम, काजू, चारोळी आणि पिस्ता हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बदाम, काजू, पिस्ता आणि चारोळी मी इथे भाजून घेतलेली आहे। छान हे भाजून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत। आता हे सर्व साहित्य तुम्हाला जर ताबडतोब वापरायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कच्चं सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि दूध बनवू शकता। आता भाजून घेतल्याने होतं काय की भाजून जर ठेवलं तुम्ही ते 2 ते 3 महिने हा मसाला पावडर जो आहे दुधाचा मसाला हा फ्रीजमध्ये तुम्ही 2 ते 3 महिने टिकवून ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा सुद्धा याचा वापर करू शकता। आता हे सुद्धा साहित्य आपण गार करून वाटून घेऊया। थोडंसं मी टाकले आहे केशर आणि इथे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणून टाकलेलं आहे मी 1 चमच गुलकंद आणि थोडीशी साखर। गुलकंदामुळे खूपच सुंदर फ्लेवर याला येतो आणि हे मी त्याहीपेक्षा थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया।
आणि दुसरा प्रकार सुद्धा आपला गुलकंदाचा फ्लेवर म्हणू शकता, खूप छान याचं सुद्धा दूध लागणार आहे. नक्कीच बनवून बघा, तुम्हाला कुठलाही प्रकार आवडला असेल तर तो तुम्ही बनवू शकता. आणि येणाऱ्या कोजागिरीला नक्कीच बनवा. सुपर टेस्टी आणि डिलिशियस असं मसाला दूध आणि आपल्याकडे दोन प्रकार रेडी आहेत. नक्कीच बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा.